नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पायांच्या भेगा आणि या भेगांवरती काही घरगुती उपाय आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ आपण सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये पायाच्या टाचांना ज्या भेगा पडतात त्या दूर करण्यासाठी काही उपाय आपण जाणून घेणार आहोत. याचा उपयोग तुमच्या पायांच्या टाचा सुंदर करण्यासाठी तर निश्चितच होणार आहे, सोबत तुमचे पाय मुलायम पण होणार आहे. यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. रात्री झोपताना सर्वप्रथम तुमचे पाय जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर नारळाच्या तेलामध्ये थोडीशी हळद मिसळून हे मिश्रण तुमच्या पायाला रात्रभर तसंच लावून ठेवायचं आहे. सकाळी उठल्यानंतर तुमच्या टाचावरचं जे मृत त्वचा असते त्या टाचेला एखाद्या दगडाच्या साह्यानं हळूवार घासून घ्यायचं आहे, ती स्वच्छ करायची आहे. त्या अगोदर थोडा वेळ कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्यात तुमचे पाय ठेवून तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 मिनिटांपर्यंत बसायचे. त्यानंतर तुमचे पाय जे आहे ते स्वच्छ धुवून पुसून घ्या, त्यावरती पेट्रोलियम जेली लावा, त्यावर थोडंसं खोबरेल तेल कोरपडीच्या रसामध्ये मिक्स करून तुमच्या पायाला पूर्ण ठिकाणी लावा. थोडा वेळ त्याला चांगलं चोळून घ्या आणि नंतर तुम्ही सॉक्स घालून दिवसभर तसेच राहा. तुमचे पाय काही दिवसात चांगले व्हायला लागतील. खोबरेल तेलामध्ये अँटीमायक्रोबियल असे विशिष्ट गुणधर्म असतात आणि याच्या उपायानं तुमच्या पायाच्या टाचेला आलेला जो रखरखीतपणा असतो तो कमी व्हायला मदत होते. तुमचे पाय सुंदर आणि मुलायम बनतील. मित्रांनो, हा जो प्रयोग आहे तो तुम्हाला कमीत कमी 7 ते 10 दिवस रेग्युलर करायचा आहे, तरच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट दिसणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहे. चला तर मग आजच्या पुरते एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.